नमस्कार मित्रांनो, रुत्सम हिंदकेसरी पर्वत दुसरे थारचं भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान लवकरच येत आहे. मित्रांनो, कालच चंद्रहादर दादा पाटील यांनी तारीख डिक्लेअर केलेली आहे. तारीख कधी डिक्लेअर करणार आहेत आणि मैदान कधी होणार आहे हेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया. तर तुम्हाला माहितीच आहे, पर्व एकमध्ये बकासूर आणि मैब्याने थार जिंकली होती. तर मित्रांनो, ते थार गाडीवरून तुतू मैमे चालू असल्यामुळे चंद्रहारदादा पाटलांनी बकासूरला पण थार दिली होती आणि मैब्याला देखील थार दिली होती. अशा प्रकारे पर्व 1 मध्ये 2 थार दिल्या होत्या. त्याच्यानंतर पर्व 2 2023 नंतर 2025 पर्व 2 होत आहे. मित्रांनो, दुसरा पर्व 2024 फेब्रुवारीमध्ये होता, पण लोकसभेच्या इलेक्शन लागल्यामुळे तो पर्व झाला नाही. डायरेक्ट 1 वर्षाच्या गॅपने 2025 फेब्रुवारीमध्ये 2 होणार आहे. चंद्रहारदादांनी स्पष्टपणे म्हटले आहे की डिसेंबर एंडिंगला तारीख डिक्लेअर करणार आहेत. तारीख अशी असणार आहे की फेब्रुवारी एंडिंगला थारचं रुत्सम हिंदकेसरी पर्वत दुसरेचं मैदान 100% होणार आहे आणि हे भव्य दिव्य असं मैदान होणार आहे. 2 ते 3 दिवस चालणार आहे असे चंद्रहारदादा पाटील म्हणाले. बघा पुन्हा काय म्हणाले. पर्व 2 जे असणार आहे ते आपण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मी डिसेंबरमध्ये तारीख जाहीर करणार. 2 महिने ह्यासाठी तारीख जाहीर करणार की सर्व आम्हाला पण तयारीला वेळ मिळाला पाहिजे आणि शेवटी शेतकऱ्यांना बैल मालकांना पण तेवढा वेळ मिळाला पाहिजे. म्हणून 2 महिने आधी मी तारीख डिक्लेअर करून हे मैदान अगदी मी आज तुम्हाला सांगतो 2 ते 3 दिवस मैदान चाललं एवढं भव्य दिव्य असं मैदान असणार आहे आपलं बळवणी गाव माझ्या गावी इथे. बरोबर. तर मित्रांनो, चंद्रहारदादा पाटील काय म्हणाले ऐकलं ना. पर्व 2 भव्य दिव्य असं थारचं मैदान रुत्सम हिंदकेसरीचं मैदान फेब्रुवारी एंडिंगला आहे आणि डिसेंबर एंडिंगला तारीख जाहीर करणार आहेत. धन्यवाद मित्रांनो.